ये है बहुजन संघटक प्रस्तुति, आप देख रहे हैं बहुजन संघटक। सर जेव्हा मी बहुजन संघटक या पेजच आणि खांडेकर साहेबांच मी आभार मानतो की मला वाटतं ह्या 3 ते 4 मी प्रत्येक वर्ष म्हणजे 4 वर्षापासून आपण हा विषय लावून धरलेला आहे, तुम्ही लावून धरलेला आहे, मी लावून धरलेला आहे, परंतु समाज कुठे आहे, लोक कुठे आहे, इतकं आपण कळ म्हणजे इतकं पोट तिडीक करून सांगतोय, कळवळून सांगतोय, तरी ही गोष्ट समाजाच्या लक्षात येत नाही, लोकांच्या लक्षात येत नाही, तरुणांच्या लक्षात येत नाही। केवळ 1 जानेवारी आली का ते 1 जानेवारीला कसं जायचं, बस किती केल्या, गाड्या किती केल्या, नंतर जाण्याची व्यवस्था कशी आहे, एवढं पूर्ण केलं जातं। इथून 1 तारखेला जातात आणि 1 तारखेहून परत घरी आले की 364 दिवस भीमा कोरेगावला काय झालंय, काय झालंय, काय त्या जमिनीचं काय आहे, काही त्या लोकांना देणं घेणं नाही, ही आंबेडकरी समाजाची मोठी शोकांतिका आहे। मुद्दा क्रमांक 1, मुळात भीमा कोरेगाव जय स्तंभाची जी 3 हेक्टर 86 हजार जागा आहे, या जागेमध्ये तो स्तंभ आहे, जागेचा वाद नाही, जागेच्या बरोबर तो स्तंभ सुद्धा वादामध्ये आहे। आणि त्या स्तंभामध्ये प्रवेश करण्यासाठी न्यायालयीन जागा ती असल्या कारणामुळे, न्याय प्रविष्ट प्रकरण असल्या कारणामुळे त्या स्तंभामध्ये 1 जानेवारीला प्रवेश करण्यासाठी आपल्याला न्यायालयाची परवानगी घ्यावी लागते। हे बघा, हे न्यायालयीन परवानगी आदेश आहे। किती लोकांना माहित आहेत की आपण ज्या भीमा कोरेगावला जातो त्या भीमा कोरेगावला मुंबई उच्च न्यायालयाची गेले 2018 पासून परवानगी घ्यावी लागते, कुणालाच माहित नाही। केवळ भीमा कोरेगावला जायचं, भीमा कोरेगावला जायचं, परंतु तो स्तंभ ती जागा आपली असूनही आपल्याला न्यायालयाची परवानगी घ्यावी लागते, ही आंबेडकरी समाजासाठी मोठी शर्मेची बाब आहे। आता ही परवानगी दिलेली आहे, 2018 पासून परवानगी दिलेली आहे, आणि ह्या परवानगीमध्ये न्यायालयाने सांगितलेलं आहे, बघा ही ऑर्डर आहे, ही न्यायालयाची ऑर्डर आहे, आणि या ऑर्डर मध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही सरकारने 22 डिसेंबर ते 5 जानेवारी पर्यंत येणाऱ्या अनुयायांना सोयी सुविधा द्यायच्या, आणि त्या सुविधा 1 तारखेचा कार्यक्रम झाल्यानंतर ते सर्व जे काही तिथं तुम्ही केलेलं असेल ते सर्व काढायचं, 22 डिसेंबर ते 5 जानेवारी पर्यंत सरकारला तिथं सर्व हे करायचं आहे, आणि 31 डिसेंबरला रात्री 12 वाजता आंबेडकरी अनुयायांना प्रवेश करावा, अशा प्रकारची हायकोर्टाची ऑर्डर आहे। आता ही हायकोर्टाची ऑर्डर काय घ्यावी लागते, तर मुळात ही जी जमिनीचा विषय आहे हा न्याय प्रविष्ट प्रकरण आहे। आता का न्याय प्रविष्ट आहे, तर 1 जानेवारी 1818 ला भीमा कोरेगाव इथे युद्ध झालं। या युद्धामध्ये ब्रिटिश आणि पेशव्यांचं युद्ध झालं, ब्रिटिशांच्या बाजूकडून अनेक जातीचा मत जे असेल तर बहुसंख्याक त्या कालीन अस्पृश्य समाजातील महासैन्य होते, आणि ब्रिटिश पेशव्यांनी अन्याय अत्याचार झुलूम केला होता त्या काळामध्ये, आणि या विरोधामध्ये अस्पृश्य समाजामध्ये मोठा राग होता, मोठा द्वेष होता, आणि जेव्हा ही भीमा कोरेगावला 1 जानेवारी 1818 ला युद्ध झालं, या युद्धामध्ये ब्रिटिश सैन्यांनी पेशव्यांचा पराभव केला। 1 जानेवारी 1818 मध्ये जुलमी पेशवाईचा अंत झाला, शेवट झाला, आणि मग ह्या युद्धाचं ज्या योद्ध्यांनी ही लढाई लढलेली आहे, सकाळी 9 ते संध्याकाळी 9-12 तास उपाशी राहून अन्न नाही, पाणी नाही अशी अवस्था, ह्या अवस्थेमध्ये जवळजवळ 12 तास लढाई करून हे युद्ध जिंकलं, आणि म्हणून या युद्धाचं स्मरण राहू, या युद्धाची आठवण राहावी। त्यावेळी त्या काळामध्ये काही त्या अधिकाऱ्यांनी, त्या लढाई लढल्यामधल्या अधिकाऱ्यांनी, पुण्याच्या काही लष्करी अधिकाऱ्यांनी ठरवलं का इथे आपल्याला काहीतरी स्मारक बनवलं पाहिजे, आणि म्हणून तिथे स्मारक बनवण्यात आलं। आता स्मारक बनलं, 26 मार्च 1922 ते 13 डिसेंबर 2024
अशा 2 वर्षांमध्ये ते स्मारक बनलं. स्मारक बनल्यानंतर त्या स्मारकाची देखभाल करण्यासाठी, त्या स्मारकाची साफसफाई करण्यासाठी, त्याला तिथे दिवाबत्ती करण्यासाठी, त्या युद्धामध्ये ब्रिटिशांच्या बाजूकडून लढलेले खंडोजी बिन माळवदकर यांना ठेवलं असं माळवदकर कुटुंब सनदच्या माध्यमातून सांगते. अजून आम्ही सनद आम्हाला काही आम्ही बघितलेली आहे पण आमचा त्या सनदवर विश्वास नाहीये. ते माळवदकर कुटुंब सांगते की अशी सनद आहे, अशी आम्हाला सनद मिळाली आहे. आता या सनदमध्ये काय सांगितलेलं आहे, तर या सनदमध्ये सांगितलेलं आहे की माळवदकर कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्याला 5 गावांमध्ये 260 एकरपेक्षा अधिक जमीन दिली आहे. लक्षात घ्या, माळवदकर कुटुंबाला 260 एकरपेक्षा जास्त जमीन उदरनिर्वाह म्हणजे त्याच्या पोटा पाण्याची सोय ब्रिटिशांनी केली. आणि भीमा कोरेगावच्या विजय स्तंभा परिसरातील जी जागा होती ती 3 हेक्टर 86 आर म्हणजे जवळजवळ 10 ते 10 एकर जमीन ही विजय स्तंभाच्या नावावर होती. आजही ती भीमा कोरेगाव विजय स्तंभाच्या जय स्तंभ नाव आहे. आता हे माळवदकर कुटुंबाने तर राहिल्यामध्ये वैवटदार हो हळूहळू हळूहळू त्यांनी हे केलं आणि त्यांनी 7 बाड्यावर माळवदकर कुटुंबाने आपलं स्वतःचं नाव इतर अधिकारांमध्ये लावलं. इतर अधिकारांमध्ये त्याचा 7 बारा आपल्याकडे आहे. आता या माळवदकर कुटुंबाने इतर अधिकारांमध्ये स्वतःचं नाव लावून घेतलं. स्वतःचं नाव लावून घेतल्यानंतर बघा, हा 7 बारा आहे, हा जुना 7 बारा. आता हा 7 बारा त्यांनी केल्यानंतर त्यांनी फेरफार केलेला आहे. हा फेरफार 1 जानेवारी 1818 चा फेरफार आहे. 1 जानेवारी 1992 त्यांनी फेरफार केलेला आहे आणि त्यांनी त्याच्या नावावर लागले आहे. आता त्यांनी ते केल्यानंतर त्यांनी त्या माळवदकर कुटुंबाने काय केलं, त्या विजय स्तंभाच्या परिसरामध्ये त्यांनी बांधकाम चालू केलं, चाळी बांधल्या, रूम बांधले, कन्स्ट्रक्शन सुरू केलं. आणि या कन्स्ट्रक्शनच्या विरोधामध्ये, या अनाधिकृत बांधकामाच्या विरोधामध्ये आम्ही भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण आणि संवर्धन समिती स्थापन केली. त्यामध्ये आमचे रामदास लोखंडे, दिलीप लोखंडे आहे, सुदामराव पवार, धम्मपाल कांबळे, रवींद्र कांबळे, सरदाराय भोसले आणि कालकथित दीपक गायकवाड, के गायकवाड अशी मंडळीला मी घेतलं. आणि सोबत घेऊन आम्ही एक कमिटी केली, भीमा कोरेगाव विजय स्तंभ संरक्षण आणि संवर्धन समिती. आणि या समितीच्या माध्यमातून अनाधिकृत बांधकाम जे केलं होतं, अतिक्रमण केलं होतं, त्याच्यावर कारवाई करावी म्हणून त्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांपासून तर जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी ही पत्र व्यवहार आहे. जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी, जिल्हा मुख्यमंत्री, सामाजिक न्याय मंत्री, महसूल मंत्री असे आम्ही सतत पत्रव्यवहार केला. आणि पत्रव्यवहार केल्यामुळे माळवदकर कुटुंबाचं जे बांधकाम होत हे बघा, बघा हे अतिक्रमण बघा, हे बांधकाम तोडून टाकलं 2012 साली. आता हे बांधकाम 2012 साली तोडून टाकलं म्हणजे माळवदकर कुटुंबाचं नाव तिथे ते बांधकाम तोडलं आणि जिल्हाधिकारी कडून आम्ही असं हे केलं, माळवदकर कुटुंबाला सांगितलं का पुन्हा या जागेवर अतिक्रमण होणार नाही, तसेच इथे पुन्हा अतिक्रमण होणार नाही आणि इथे नव्याने बांधकाम होणार नाही अशा प्रकारचे आदेश जिल्हाधिकाऱ्याकडून लिहून घे माळवदकर कुटुंबासाठी. आता माळवदकर कुटुंबाचं नाव 7 बारावर होतं आणि त्या माळवदकर कुटुंबाचं 7 बारावर नाव असल्या कारणामुळं मग आम्ही, मी त्या काळामध्ये बडोले साहेब होते सामाजिक न्याय मंत्री, बडोले साहेबांना मी एक पत्र दिलं 16/9/2015 रोजी. आणि त्या पत्रामध्ये लिहिलं भीमा कोरेगाव येथील जय स्तंभाच्या 7 बारातून जमादार माळवदकर कुटुंबाचे नाव कमी करून सदर जागेने सत्व अतिक्रम हटवणे व पुन्हा अतिक्रमण करण्यास प्रतिबंध करणे अशा बाबतचं मी पत्र दिलं बडोले साहेबांना. बडोले साहेबांनी ते पत्र बार्टीच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना दिलं. हे जिल्हाधिकाऱ्यांचं पत्र आहे आणि जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ते पत्र संबंधित त्या जागेची चौकशी करायला गेल्यानंतर माळवदकर कुटुंबाला सुद्धा त्या पत्राच्या माध्यमातून त्यांनी संधी दिली का तुमच्याकडे काय डॉक्युमेंट्स आहेत असं कलेक्टरच्या माध्यमातून संधी दिली. आणि शेवटी
5/2017 रोजी बघा, हा 5/6/2017 रोजी निकाल लागला. आणि ह्या निकालामध्ये ह्या निकाल बघा दिसते का तुम्हाला, हा निकाल आहे. आणि या निकालाच्या माध्यमातून माळवदकर कुटुंबाचं नाव भीमा कोरेगावच्या 7/12 उत्तर निकाली झालं. हा बघा आदेश आहे, ही ऑर्डर आहे. आता माळवदकर कुटुंबाचं नाव कमी केलं, कमी केल्यानंतर माळवदकर कुटुंबाचं नाव हा नवीन 7/12 आहे. आता हा 7/12 त्यांचं नाव कमी केलेलं आहे आणि नवीन 7/12 आहे. नाव त्यांना कमी केलं, तो माळवदकर कुटुंब त्याच्यानंतर अपर आयुक्त पुणे विभाग यांच्याकडे त्यांनी अपील केलं, अपर आयुक्तकडे आयुक्त केलं, तिथे सुद्धा माळवदकर कुटुंबाचा अर्ज हा फेटाळण्यात आलेला आहे. बघा यानंतर माळवदकर कुटुंबाने सिव्हिल कोर्टामध्ये अपील केलं, पुणे सिव्हिल कोर्टामध्ये दिवाणी न्यायालयात गेले. दिवाणी न्यायालयामध्ये गेल्यानंतर माळवदकर कुटुंबाचं तिथेही अपील फेटाळले. मी तुम्हाला एक डॉक्युमेंट दाखवतो, तुमचं हवेत बोलत नाहीये म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. यानंतर माळवदकर कुटुंब डिस्ट्रिक्ट कोर्टात गेलं, जिल्हा न्यायालयामध्ये गेलं, जिल्हा न्यायालयामध्ये सुद्धा त्यांचा अपील फेटाळलं. आता ते मुंबई हायकोर्टामध्ये गेलेले आहेत. हे हायकोर्टामध्ये माळवदकर कुटुंब हायकोर्टामध्ये गेलेलं आहे, परंतु जागेची मूळ केस ही पुण्याच्या सिव्हिल कोर्टामध्ये आहे की या जागेचे आम्ही मालक आहोत, या जयस्तंभाच्या परिसराचे आम्ही मालक आहोत आणि या जागेचे मालक आम्ही असल्या कारणामुळे ही जागा आम्हाला मिळावी अशा प्रकारचं माळवदकर कुटुंबाचं म्हणणं आहे. जवळजवळ सगळेच निकाल आपल्या बाजूतून लागलेले आहेत. माळवदकर कुटुंबाला असं वाटलं, त्यांनी मग हे केलं, बाबा आम्हाला त्या काळामध्ये पिटिशन दाखल करायला गडबड झाली. मग माळवदकर कुटुंबाने अमेंडमेंट केली, दुरुस्ती केली त्या पिटिशन मध्ये आणि मग त्याच्यामध्ये सांगितलं अशी लढाई झाली, तशी लढाई झाली, ही लढाई झाली, आम्ही कसे आहोत, आम्ही या जागेचे मालक कसे आहोत असं त्यांनी त्या अमेंडमेंट मध्ये सांगितलं. ते सुद्धा त्या माळवदकर कुटुंबाचं फेटाळण्यात आलेलं आहे. म्हणजे जवळजवळ माळवदकर कुटुंबाचं जे ज्या वेळेला कोर्टात गेलेले आहे त्याच्या वेळा त्यांचं फेटाळलं आहे. सध्या सिव्हिल कोर्टामध्ये वाद आहे आणि मुंबईच्या उच्च न्यायालयामध्ये डिस्ट्रिक्ट कोर्टाचं जे अपील आहे तिथे तो स्टेटस क्वो मिळालेला आहे. भीमा कोरेगाव विजय स्तंभाचा न्यायालयामध्ये वाद आहे आणि ह्या न्यायालयामध्ये वाद असल्या कारणामुळं आपल्याला प्रत्येक 1 जानेवारीला परवानगी घ्यावी लागते. आता हा वाद न्यायालयामध्ये आहे, आंबेडकरी समाजाला आजही माहीत नाही. मला वाईट या गोष्टीचं वाटतं की आमचा समाज फक्त 1 जानेवारी पुरता जागा होतो, म्हणजे 30-30, 40-40 हजाराच्या बस केल्या जातात, 20-20 हजाराच्या बस केल्या जातात, परंतु दादाभाऊ अभंग न्यायालयामध्ये लढतोय, त्याला लागणारा खर्च काय आहे, तो किती धावपळ करतोय, काय करतोय, समाजाला काही देणं घेणं नाही, केवळ आपली गाडी आपल्या गाड्या करायच्या, खायचं प्यायचं आणि पिकनिक म्हणून भीमा कोरेगावला जायचं, अशा प्रकारची आंबेडकरी समाजाची मानसिकता आहे, अशा प्रकारची आंबेडकरी समाजाची स्थिती आहे. त्यांना कुठल्याही प्रकारे सहकार्य करता येत नाही, मदत करता येत नाही, केवळ 1 जानेवारी हा इव्हेंट करायचा एवढ्या पुरतं ते मर्यादित त्यांनी ठेवलेलं आहे. मला असं वाटतं की सर्वांनी हा विषय अत्यंत गंभीर घ्यावा. जर तुम्ही हा विषय जर गंभीर घेतला नाही तर आपल्यासाठी अत्यंत धोक्याची घंटा आहे. मी तुम्हाला सांगतोय ही न्यायालयाची लढाई आहे आणि संपूर्ण समाजाने आंबेडकरी समाजाने सक्षमपणे ही लढली पाहिजे, सर्वांनी पुढे आलं पाहिजे. केवळ 1 जानेवारी पुरता इव्हेंट्स पुरता आपण तो कार्यक्रम करायचा, 1 जानेवारी आली की आमची मुलं रील्स बनवतात, आमची मुलं व्हिडिओ बनवतात, आमची मुलं गाणी तयार करतात, आमचे कवी गायक गाणी बनवतात आणि अशा प्रकारचं बोलतो. 1 तारीख झाली का 2 तारखेला, म्हणजे 1 तारखेचा आपण 1 दिवस तो घेतो, 364 दिवस तिथं माळवदकर कुटुंब त्या जागेचा ताबा घेऊन बसतात आणि 1 दिवस आपल्याला ती जागा आपल्या हातात देतात. म्हणजे ही अत्यंत आपल्या सर्वांसाठी अत्यंत लाजेवारी बाब आहे आणि म्हणून न्यायालयीन वाद हा अत्यंत महत्वाचा आहे. आणि म्हणून मी सर्वांना विनंती करतो, आंबेडकरी समाजातील सर्वांना मी विनंती करतो की बाकी काही हेवे दावे असू द्या, वाद विवाद असू द्या,
तुमचे देह बाकी काही असू द्या, राजकीय पक्ष मतभेद बाजूला ठेवूया, आणि भीमा कोरेगावची ही जमिनीची न्यायालयीन लढाई आहे, हे आपण एकत्रितपणे लढूया. मी यासाठी मी रिपब्लिकन पक्षाचे, आंबेडकरी समाजाचे, चळवळीच्या सगळ्या नेत्यांच्या गाठी भेटी घेतलेल्या आहेत. याचं मी माझ्या अकाउंटवर तुम्ही जाऊन चेक केलं तर फेसबुकला टाकलेलं आहे. सगळ्या नेत्यांच्या मी भेटी घेतलेल्या आहेत, सगळ्या नेत्यांना मी भेटून सांगितलेलं आहे. मी सर्वांना विनंती करतो, बहुजन संघटनेचे जे व्यूअर्स आहेत, जे त्यांचे सबस्क्रायबर आहेत, त्या सर्वांना विनंती करतो की आपण हा विषय जितका जास्तीत जास्त लोकांपर्यंत घेऊन जाता येईल. काही गोष्टी न्यायालयाच्या आहेत, त्या मला सोशल मीडियावर बोलता येत नाही. मी प्रतिवादी आहे, त्यामुळे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्या कारणामुळे मला बोलता येत नाही. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की माझा नंबर आहे 9702845000, 9702845000, या नंबरवर तुम्ही मला संपर्क साधू शकता. आणि हा जनजागृती करण्यासाठी न्यायालय लढाई नेमकी काय आहे, जमिनीचा वाद काय आहे, जयस्तंभाची गोष्ट काय आहे, भीमा कोरेगावची लढाई झाली की नाही, आता ते माळवदकर कुटुंबात एक पोरग म्हणते की भीमा कोरेगावची लढाई झालीच नाही, बघा हे पुस्तक झालीच नाही. अच्छा, चकमक होती, आता त्या पोराला बघू, त्या पोराला आपली पोरं काय करतात, नंतर त्यांच्याशी त्याला शिव्यागाडी करतात, भांडणं करतात, आणि मग तो मुलगा त्या आपल्या पोरांवर गुन्हे दाखल करतो. मला काय म्हणायचं की माझो तो पोरगा माळवदकर काय म्हणतो याच्या तुम्ही मला फोन करा ना. भीमा कोरेगावची लढाई झाली की नाही मी सांगतो ना. भीमा कोरेगावच्या जमिनीचा वाद काय मी सांगतो. त्याला शिवी काही करून आपण हे करून, कारण का हा संविधानात्मक लढा, हा कायदेशीर लढा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या माध्यमातून चाललेला लढा आहे. मी ना उपोषण केलं, ना आंदोलन केलं, ना म्हणजे काहीच केलं नाही, केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या माध्यमातून हा लढा उभा केला. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक वेळा या केसेस जिंकत चाललेलो आहे. आपण सुद्धा त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर विश्वास ठेवून, न्यायपालिकेवर विश्वास ठेवून, आपण सर्वांनी मिळून जर हा न्यायालय लढा एकत्र देऊन लढलो तर मला वाटतं अत्यंत चांगलं. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की तुमचा तालुका असेल, तुमचा जिल्हा असेल, तुमचं शहर असेल, या शहरामध्ये तुम्ही 10-10, 20-40, 40-50 कार्यकर्त्यांच्या किंवा जर चांगले असेल तर हॉलमध्ये बैठका घेऊ, कार्यक्रम घेऊ, आणि हा जो लढा आहे, हे जे आंदोलन आहे, हे लोकांपर्यंत घेऊन जाऊ. आपण हे सगळं समाजाला समजलं पाहिजे, हे प्रत्येक माणसाला समजलं पाहिजे. आणि जर हे समजून घ्यायचं असेल तर तुम्ही मला निमंत्रित करा, मी त्या ठिकाणी येईन आणि ही न्यायालयीन लढाई काय आहे हे मी तुम्हाला समजून सांगेल. परंतु केवळ भावनिक होऊन, नुसतं 1 जानेवारी पुरतं भावनिक होऊन हे संपणारा विषय नाही. आपल्याला न्यायालयीन लढाई लढायची आहे, आपल्याला हा विजयस्तंभ पूर्णपणे आपल्याला आपल्या ताब्यात घ्यायचा आहे. आज हा विजयस्तंभ अतिक्रमणाच्या विळख्यामध्ये आहे. हा विजयस्तंभ आज स्वतःला घुसमटल्यागत करतोय. 22 डिसेंबर पर्यंत माळवदकर कुटुंबांनी ऊस लावलेला होता, कोर्टाने ऑर्डर दिल्यानंतर तो ऊस काढलेला आहे. म्हणजे त्या स्तंभाच्या आजूबाजूला सगळ्याच्या सगळं तो ऊस वगैरे लावून ते संपूर्ण जागा कॅप्चर करून बसलेला आहे. आपली जागा जर मला सांगा, तुमचा 1 फूट जागा जर कुणी घेतली असती तर तुम्ही बघत बसले असते का? पण त्या जयस्तंभाच्या तिथे कोण बोलायला नाही. तो जयस्तंभ काय म्हणत असेल एकदा विचार करा की ज्या पूर्वजांच्या शौर्याचं प्रतीक म्हणून मला उभं केलेलं आहे, ज्या शौर्याचं प्रतीक म्हणून मी आज इथे उभा आहे, आणि मी या अतिक्रमणाच्या याच्यामध्ये घुसमटतोय, मी या अतिक्रमणाच्या याच्यामध्ये बांधले गेलेलो आहे, मला कोणी मुक्त करणारे आहेत की नाही, अशा प्रकारचा तो विजयस्तंभ आपल्याला विचारत असेल. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो, आपल्या सर्वांना सगळ्यांना सांगतो की आपण ह्या विजयस्तंभाच्या न्यायालयीन लढाईमध्ये सामील व्हा. प्रत्येक गावागावामध्ये, तालुक्या तालुक्यामध्ये, जिल्ह्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला मी तुम्हाला व्हिडिओ पाठवेन. तुम्ही मला आता जयविन करा आणि माझं नाव पाठवा, मी तुम्हाला व्हिडिओ पाठवेन, मी तुम्हाला पोस्ट पाठवेन, आलेल्या पेपरमध्ये बातम्या पाठवेन. त्या बातम्या प्रत्येक व्यक्तीला आपण पाठवत चला, दुसऱ्या व्यक्तीला पाठवा, ग्रुपवर टाका, नातेवाईकांकडे टाका, कुटुंबाकडे टाका, मित्रांना द्या, सहकार्यांना, व्हायरल करा सगळीकडे. आणि सगळीकडे व्हायरल करून हा विषय लोकांच्या प्रत्येक घराघरामध्ये पोहोचवा. आणि जेव्हा हा लढा
समाज विमुख होईल, घराघरामध्ये जाईल, तेव्हा भीमा कोरेगाव विजय स्तंभाचं अतिक्रमण हे काढल्या जाईल, आपोआप न्यायालयाचा लढा आपण जिंकू असा मला विश्वास वाटतो. बोला खांडेकर साहेब, बोला. कोणाला काही विचारायचंय का? राहुलजी भीमा कोरेगावच्या न्यायालयीन लढ्यामध्ये आपण सर्वांनी सामील व्हावं अशा प्रकारची मी विनंती करतो आणि इथे थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.